आता फक्त जरा वेळ द्या. सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं. तपासादरम्यान आम्हाला काल अशी खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की आपटे हा कल्याणमध्ये येणार आहे. तिची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता, तुम्ही ते सर्व साफ खोटं आहे. घरी जाण्यासाठी त्याच्या घराच्या जवळच मिळून आला, आमच्या पथकाने त्याला ताब्यामध्ये घेतलं. मालवणच्या घटनेतील फरार आरोपी जयदीप आपटे हा कल्याण येथील राहणारा असलेल्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आशुतोष डुंबरे साहेब माननीय पोलीस आयुक्त यांनी त्याला पकडण्यासाठीची जबाबदारी ही आमच्यावर सोपवलेली होती आणि तो फरार झाल्यापासून कल्याण परिमंडळमध्ये विविध पथके ही तयार करण्यात आलेली होती आणि आपटेची लपण्याची सर्व जे काही संशयित ठिकाणे आहे त्याच्यावर आम्ही पाळत ठेवून होतो. या तपासादरम्यान आम्हाला काल अशी खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की आपटे हा कल्याणमध्ये येणार आहे. यावरून आम्ही आमच्या अधीनस्थ असलेले बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय गौड यांचे पी एस आय चव्हाण यांचे एक पथक आणि आमच्या रेडर ब्रँचमधील श्रीयुत आंधळे API यांचे एक पथक आम्ही विशेष पथक नेमलेलं होतं. एक पथक रेल्वे स्टेशनवर आमचं कार्यरत होतं तर एक पथक आपटे ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामध्ये तिथे सापळा रुचून होतं आणि आमच्या माहितीप्रमाणे ठीक 10:15 आसपास हा आपटे त्याच्या घरी जाण्यासाठी त्याच्या घराच्या जवळच मिळून आला, आमच्या पथकाने त्याला ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला काल संध्याकाळीच 10:30 DCP ऑफिसला आणलं गेलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी टीम त्याच्या मागावर होती त्या टीमला आम्ही इथे बोलून घेतलं आणि त्याला सुरक्षितरित्या सिंधुदुर्गच्या पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं आणि त्यांना आमच्या हद्दीपर्यंत एस्कॉर्ट देऊन सिंधुदुर्गकडे रवाना केलं.